दर्पण का बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने 8 जानेवारीला बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला इच्छुक रक्तदात्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन असोसिएशन कडून करण्यात आले. कोरोना आजारामुळे राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बुलढाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी नागरिकांना केले आहे. याच पार्श्वभूमीवर टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या सूचनेनुसार रक्तदान शिबिर घेण्याकरता येथील विश्राम भवन येथे बैठकीचे आयोजन आज दिनांक 6 जानेवारीला करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होणार आहे. या बैठकीत टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, उपाध्यक्ष संदीप वानखडे, कोषाध्यक्ष दीपक मोरे, जिल्हा प्रवक्ता संदीप शुक्ला, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितीन कांडेसे पाटील, तालुका समन्वयक निलेश राऊत, सुनील मोरे हे उपस्थित होते. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि आमच्या टीव्ही जर्नलिस्ट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राहुल पहुरकर यांच्या सूचनेनुसार आम्ही येत्या 8 जानेवारीला जे पत्रकार दिनाचे औचित्य साधून ब्लड कॅम्पचे आयोजन केले आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की या ब्लड कॅम्पमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.